नवीन दिवस, एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा श्वास. मित्रांनो, आपण निघालो आहे नागपूरला आणि आपलं 6 फ्लाईट आहे. सो बरेच दिवसानंतर डोमेस्टिक प्रवास आपण करतो, इंटरनॅशनल आपण खूप प्रवास केला आहे. सो चला लेट्स गो टू एअरपोर्ट. एअरपोर्टला गेल्यानंतर आपण बोलूया. सो निघालेलो आहे एअरपोर्टकडे. खरं तर 3 वाजताच निघालो आहे, वेळ हातात ठेवून निघालो आहे, पण गणपतीमुळं खूप ठिकाणी असं ट्रॅफिक जॅम मिळालं. सो भीती वाटली की वेळेत पोहोचू का नाही, कारण या कॅबवाल्यांनीसुद्धा सिटीमधूनच घेतलेली आहे आपली कॅब. सो वेळेत पोहोचेन, 4 जरी पोहोचलं तरी 2 तास अगोदर पोहोचू आणि जरा लाऊंजमध्ये जाऊन आराम करू असा विचार आहे. सो चला पोहोचूया एअरपोर्टला आणि मग बोलूया. फ्लाईटमध्ये चेक इन केल्याने गंमत झाली. येताना खूप ट्रॅफिक लागलं पहिली गोष्ट, आणि नंतर असं झालं की उद्याच्या फ्लाईटचं रिटर्नचं वेळ बदलली आणि थोडंसं घाबरल्यासारखं झालं की आताच्या फ्लाईटची रेट वेळ बदलली का काय. सो चला आता 6 गेट बहुतेक वर आहे. सो 6 गेटला जाऊया, बघू लाऊंजमध्ये ॲक्सेस मिळतोय का. लाऊंजमध्ये ॲक्सेस घेऊया आणि बघूया काय होतं ते. सो लेट्स एन्जॉय. सो सगळं सिक्युरिटी चेक वगैरे झालं आणि आलो आहे अर्थ लाऊंजमध्ये. सो पुण्याच्या एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये यायची ही पहिलीच वेळ आहे, कारण ह्याच्या अगोदर मुंबईमध्ये लाऊंज ॲक्सेस केला होता. सो बघूया पुण्याच्या एअरपोर्टचा लाऊंज कसा आहे. सो काय काय घेतलेलं आहे खायला, बऱ्याच गोष्टी आहेत खायला, जेवण आहे खरं तर जेवायची वेळ नाही आहे, त्यामुळे थोडंसं स्नॅक्स आणि मिलेट्स घेतलेले आहेत. सो लाऊंजमध्ये आलो आहे आता आणि बसलो आहे. सो लाऊंज पुणे एअरपोर्टचं लाऊंज पहिल्यांदाच ॲक्सेस केलेलं आहे. सो लेट्स एन्जॉय द फूड ॲट पुणे एअरपोर्ट लाऊंज. सो लाऊंजमध्ये आलो आहे आता आणि बसलो आहे. सो लाऊंज पुणे एअरपोर्टचं लाऊंज पहिल्यांदाच ॲक्सेस केलेलं आहे. सो लेट्स एन्जॉय द फूड ॲट पुणे एअरपोर्ट लाऊंज. हा आहे मेनू, तुम्ही बघू शकता इथं प्लेट्स आहेत, बरेच कॅचअप्स वगैरे आहेत. त्यानंतर इकडे बेकरी आयटम ठेवलेले आहेत. हां बेकरी आयटम आहेत. इकडे केक्स आहेत, कप केक्स. सूप आहे, पोळ्या आहेत, भात आहे, दाल आहे, बटाट्याची भाजी आहे, असं बर्गरचं मेन्यू इकडे आहे. सो खाऊन झाल्यानंतर मस्त अशी छान कॉफी घेतलेली आहे आणि निघूया आता. सो खाणं झालं, आता कॉफीवर काम मारूया. सो कॉफी घेतलेली आहे, शुगर फ्री कॉफी. चलो लेट्स ड्रिंक कॉफी. लाऊंजमधून बाहेर आलो आहे. सगळं आता बोर्डिंगची वाट बघतो आहे. मग अशी पुंग्या टाईट झाल्या होत्या अक्षरशः, कारण ट्रॅफिक जाम झालं होतं. बिलकुल एका ठिकाणीच गाडी अर्धा तास उभी होती, पण नंतर ते डिस्टन्स कवर केलं. सो वेळ आलो वेळेत, पण जोपर्यंत एअरपोर्टला पोचत नाही तोपर्यंत जरा चला आलं फ्लाईट की निघूया. अजून बराच वेळ आहे, 6:15 वाजलेले आहेत. 6:30 फ्लाईट आहे, लवकरच बोर्डिंग चालू होईल. सो गेट नंबर 6 आहे, याच्यामधून बोर्डिंगला सुरुवात झालेली आहे. चला तर नागपूरला पहिल्यांदा निघालो आहे. सो चला बोर्ड करूया फ्लाईट नागपूरचा. तुम्ही बघता हेच फ्लाईट आहे इंडिगो, याच्यातूनच आपण प्रवास करणार आहोत. सो हळूहळू आत बोर्डिंगकडे वळूया, कारण नागपूर सिटी ऑफ ऑरेंजेसमध्ये आपण प्रथमच निघालो आहोत. किती वेळाही तुम्ही फ्लाईटमध्ये बसला तरी उत्साह काही कमी होत नाही. हे नवीन उत्साह चालू आहे, कारण 13 नंबरची सीट आहे, 13 आणि योगा योगाने विंडो सीट आलेली आहे.
बोर्डिंग झालेले आहेत आणि खिडकीजवळचीच जागा मिळाली. सो टेक ऑफ पण दाखवू शकतो. सो लेट्स गो टू नागपूर. नागपूरच्या धर्तीवर सिटी ऑफ ऑरेंजेस असं नागपूरला म्हटलं जातं आणि मी प्रथमच नागपूरला आलो आहे. ससुरा जाऊया नागपूरला आणि एन्जॉय करूया एक दिवस नागपूरमध्ये. सो नागपूर शहरामध्ये प्रथमच आलेलो आहे आणि लँड झालेलो आहे नागपूरमध्ये. सो चला जाऊया बाहेर एअरपोर्टच्या आणि हॉटेलवर जाऊया. सो आय एम लँडेड इन नागपूर. नागपूरला सिटी ऑफ ऑरेंजेस म्हणतात आणि मागं बघा खूप मोठं ऑरेंज आहे. सो नागपूरमध्ये पोचलो आहे, पहिल्यांदाच आयुष्यात नागपूरला आलेलो आहे. भारताची दुसरी राजधानी म्हणायला हरकत नाही. हिवाळी अधिवेशन इकडं होतं. सो नागपूर चॅप्टरचं लॉन्चिंग करायला इकडं आलो आहे सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या. तिकडेसुद्धा G20 बऱ्याच गोष्टींनी नागपूर बहरलं आहे असं म्हणा हरकत नाही. सो छान आहे वाटते. लेट्स एक्सप्लोर नागपूर टुडे अँड टुमारो. उद्या माघारी जायचं, संध्याकाळची फ्लाईट आहे. सो करूया नागपूरमध्ये एक्सप्लोर. नुकत्याच संपलेल्या G20 या परिषदेचे चिन्ह नागपूरमध्ये पण दिसत आहेत. आज नागपूर आल्यावर हल्दीराममध्ये पहिल्यांदा गेलेलो आहे आणि काहीतरी घेऊया असं वाटलं. सो नागपूरला पोचलो आणि हल्दीरामचं दर्शन झालं. सो चोको बनाना शेक घेतला आहे. सो बसूया आणि पिऊया चोको बनाना शेक नागपूर एअरपोर्टला, कारण अजून मुंबईवरून काही लोक येत आहेत, त्यांची वाट बघतो आहे. ते आले की जाऊया हॉटेलवर. Thank you.
वराडी थाट महाराष्ट्रीयन जेवणाचा असल स्वाद वराडी जेवण जेवायला आलेलो आहे नागपूरमध्ये. जेवण खाणं आणि दाखवणं हेच माझं काम आहे. त्याला बघूया वराडी जेवण कसं आहे ते. ठीक आहे, शनिवार असल्यामुळे असं करतो वराडी जेवण आलेलं. गोळा भात आहे, गोळा भात तर खूप अप्रतिम आहे. असं वराडी जेवण आपण जेवण करूया आणि मग जाऊया हॉटेल. हॉटेल रिजेंटा आहे, हा बघा गोळा भात खूपच छान आहे, टेस्ट त्याची. गोळा भात खाऊया आणि त्या वराडी थाटला आपण बाय बाय करूया. खूप छान जेवणाचं झालेलं आहे, महाराष्ट्रीयन जेवणाचा आणि विदर्भीय जेवणाचा आनंद आपण घेतलेला आहे. हे आहे आपली रूम. सो आलेलो आहे हॉटेलवर, हॉटेल रिजेंटा नावाचं हॉटेल आहे आणि इथे बसून एन्जॉय करतो आहे. सो रूमवर आलेलो आहे, छान रिजेंटा हॉटेल आहे. सकाळी हॉटेल दाखवण्याचा रूम पण सकाळीच दाखवेन. सो प्रवास झालेला आहे पुणे नागपूर, जेवण झालेलं आहे छान. सो उद्या सकाळी कार्यक्रम आहे आणि परत माघारी निघायचं आहे. सो इथंपर्यंतच आजचा व्हिडिओ आपण थांबूया, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. माझा हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.